4 सप्टेंबर ची कोरोना अपडेट बातमी। आज 4 सप्टेंबर रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचे नवीन 14 रुग्ण आढळून आलेले आहेत, त्यामुळे यावल तालुक्यातील रुग्णसंख्या वाढून ही 907 झालेली आहे। आज 4 सप्टेंबर शुक्रवार रोजी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना रुग्णालय त्याचप्रमाणे यावल तालुक्यात विविध प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये घेण्यात आलेल्या अँटीजेन रॅपिड टेस्टच्या अहवालानुसार यावल शहरात भुसावळ रस्त्यालगत असलेल्या पांडुरंग सराफ नगरामध्ये एक 22 वर्षाचा तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला। सदर तरुण हा पांडुरंग सराफ नगरातील रहिवासी असून त्याच्या कुटुंबातील एक व्यक्ती आधी कोरोना बाधित आढळून आली होती, म्हणून त्यांची आज टेस्ट घेण्यात आली होती व त्यात ते पॉझिटिव्ह आढळले। त्याचप्रमाणे यावल तालुक्यातील भालोद या छोट्याशा गावात देखील कोरोनाचे नवीन 4 रुग्ण आढळून आलेले आहेत। भालोद गावात 4 रुग्ण आढळून आले आहेत। त्याचप्रमाणे सांगवी खुर्द गावात 1, मोहराळा या गावामध्ये कोरोनाचा 1 रुग्ण, किनगाव गावात 1, कोसगाव या छोट्याशा गावामध्ये देखील कोरोनाचा 1 रुग्ण आढळला, न्हावी गावात 2, शिरसाळ गावात 2, पिळोदा खुर्द या गावात कोरोनाचा 1 रुग्ण, असे आज दिवसभरात सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचे नवीन 14 रुग्ण आढळून आलेले आहेत। त्यामुळे आता यावल तालुक्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढून 907 झालेली आहे। आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये यावल शहरात आजवर तब्बल 93 रुग्ण आढळून आलेले आहेत। फैजपूर शहरामध्ये आतापर्यंत तब्बल 119 कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले आहेत, तर ग्रामीण भागातील 37 गावांमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 695 रुग्ण आढळून आलेले आहेत। असे हे 907 कोरोनाचे रुग्ण यावल तालुक्यात आढळून आलेले आहेत। तर यात प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव प्रशासनासमोर डोकेदुखी ठरली आहे। त्यातच ग्रामीण भागातील नागरिक असो की शहरी भागातील नागरिक असो, प्रशासनाला सहकार्य करताना दिसत नाही आहे। कारण प्रशासनाकडून वारंवार सूचना देण्यात येत आहे की तोंडाला मास्क लावूनच बाहेर निघा, फिजिकल आणि सोशल डिस्टन्स ठेवा, मात्र या सूचनांकडे अनेक जण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे। अनेक 18 ते 28 वयोगटातील तरुण हे बिनधास्तपणे तोंडाला मास्क न लावता फिरताना दिसत आहेत। मात्र याच 18 ते 28 वयोगटातील तरुणांच्या माध्यमातून आपल्या घरापर्यंत कोरोना पोहोचण्याची शक्यता जास्त आहे। कारण 18 ते 28 या वयोगटातील तरुणांमध्ये कोरोनाचे लक्षणं आढळत नाही, मात्र ते कोरोना कॅरियर म्हणून समाजात वावरताना दिसत आहे, असं WHO या जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे। म्हणून 18 ते 28 वयोगटातील या तरुणांना मी नम्र विनंती करतो की आपण आपल्या कुटुंबाच्या आरोग्य हितासाठी घराच्या बाहेर जाताना तोंडाला मास्क लावा, कोणतेही काम करत असताना फिजिकल आणि सोशल डिस्टन्स ठेवा। आम्हाला सर्वांना माहिती आहे की 18 ते 28 या वयोगटातील तरुणांना तुम्हाला काहीच होणार नाही, मात्र तुमच्या माध्यमातून तुमच्या घरापर्यंत कोरोना येऊन पोहोचेल आणि तुमच्या कुटुंबातील वयोवृद्ध आणि बालकांना त्याची बाधा होऊ शकते। म्हणून 18 ते 28 वयोगटातील तरुणांनी स्वतःला मॉडर्न म्हणून घेण्यापेक्षा आपण आपल्या कुटुंबाचं आरोग्य हित कसं जोपासतो याची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे। कारण तुमच्या माध्यमातून जर तुमच्या कुटुंबापर्यंत कोरोना पोहोचला तर त्याच्यामुळे त्याचे परिणाम तुमच्या कुटुंबातील वयोवृद्ध आणि बालकांना भुगतावे लागतील। म्हणून मी प्रत्येकांना विनंती करतो की कोरोनापासून स्वतः आणि स्वतःचं कुटुंब सुरक्षित ठेवण्याकरिता घराच्या बाहेर जाताना तोंडाला मास्क लावा, कोणतेही काम करत असताना फिजिकल आणि सोशल डिस्टन्स ठेवा, घरी परत आल्यानंतर स्वच्छ साबणाने हात धुवा, नंतर आपल्या कुटुंबात मिसळा। त्याचप्रमाणे आपल्या घराच्या बाहेर जर भाजीपाला विक्रेता असो, दूध विक्रेता असो किंवा फळं विक्रेता असो, त्याने देखील तोंडाला मास्क लावले आहे किंवा नाही याची पडताळणी करा, नंतर त्याच्याकडून खरेदी करा। त्या व्यक्तीकडून खरेदी करताना तुम्ही देखील तोंडाला मास्क लावूनच त्याच्याजवळ जा, अन्यथा घर बसल्या कोरोना हा पाहुणा तुमच्या घरात प्रवेश करेल। म्हणून मी प्रत्येकाला पुन्हा विनंती करतो की आपल्या घरातील व्यक्ती किंवा आपल्या परिसरातील कोणी व्यक्ती ज्याच्यामध्ये कोरोना संदर्भातील लक्षणे आढळत असतील तर त्याला तातडीने आरोग्य विभागाकडे न्या, त्याची तपासणी करून घ्या। जर तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला त्याचे प्राण वाचवले जातील आणि त्याच्यापासून होणारा कोरोनाचा प्रसार हा थांबवता येईल। मी सर्व नागरिकांना विनंती करतो की आतापर्यंत जरी यावल तालुक्यामध्ये 907 कोरोनाचे रुग्ण आढळले असले तरी त्यातील 669 रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन बरे होऊन घरी देखील परतले आहे, मात्र
उपचाराकरिता उशीर लावणाऱ्या 45 जणांचा दुर्दैवीरित्या मृत्यू देखील झालेला आहे। तर आता सध्या 193 जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत। मी प्रत्येकाला विनंती करतो की तुम्ही आपल्या भागात परिसरात जर कोणामध्ये कोरोनाची लक्षणे आढळत असतील तर त्याची चाचणी लवकर करून घ्या आणि तुम्ही तुमचा परिसर तुमचं कुटुंब सुरक्षित ठेवा। धन्यवाद।